ज्या परदेशी व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय मुघलांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही अशा व्यक्तीविषयीची आज आपण माहिती बघणार आहोत ज्या व्यक्तीने इराणचा बादशाह शहा अब्बास पासून भारतातील दारा शिकाऊ सुलेमान शिकाऊ बादशहा औरंगजेब मिर्झा राजे जयसिंग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या सतराव्या शतकातील सर्वच्या सर्व महत्वाच्या व्यक्तींना निकोलाव मनुची निकोलाव मनुची याचा जन्म सोळाशे एकोणचाळीस साली इटली येथील व्हेनिस या शहरात झाला सोळाशे त्रेपन्न साली जग पाहण्याच्या ओढीने त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आपले घरदार व देश सोडला तो कायमस्वरूपी बंदरातून सुटण्याच्या तयारीतच ते असलेल्या एका जहाजावर तो चढला जहाजावरील कोणा प्रवाशाचा तो मुलगा असावा असे वाटल्याने त्याला कोणी अडवलेही नाही त्यावेळी ते जहाज कुठे चालले आहे हेही त्याला माहीत नव्हते शेवटी चोवीस तास जहाजावर उपाशी राहिल्याने अखेर तो जहाजाच्या कॅप्टनला भेटला व त्याने आपण ऐनवेळी जहाजावर आलो व आपला झोप लागली त्यामुळे आपण आता इथेच अडकलो आहोत असे सांगितले त्यावेळी त्या कॅप्टनने त्याची काळजी घेण्याचा हुकूम दिला त्याच जहाजावर फ्रान्सच्या आश्रयास असलेल्या इंग्लंडचा निर्वासित राजा चार्ल्स द सेकंड याचा राजदूत लॉर्ड ने त्याला आपल्या नोकरीस ठेवले चार महिन्यानी ते जहाज स्मिरना या बंदरामध्ये पोहोचले तिथून इस्पानला तो लॉर्ड बेलमॉन्टह इराणचा बादशाह शहा अब्बास यांना भेटण्यासाठी गेला तिथल्या एक वर्षाच्या मुक्कामात तो तुर्की भाषा शिकला पुढे सी हॉर्स या जहाजातून तो बेलमॉर्टसह बारा जानेवारी सोळाशे छप्पनला भारतातील सुरत या बंदरात उतरला तो कायमचा भारतवासी बनून राहण्यासाठीच बेलमॉट हा मुघल बादशाला भेटण्यासाठी दिल्लीस निघाला होता पण आग्रा येथे पोहोचतात अचानकपणे तो मरण पावला त्यावेळी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बेलमॉटची सर्व प्रॉपर्टी ही जप्त केली तसेच बेलमॉटचे नोकरही बेलमॉटचा अंधवि अंत्यविधी झाल्यावर गायब झाले आता मनुची हा एकाकी पडला परंतु त्यावेळी त्याला तुर्कीबरोबरच आता फारसी भाषाही येऊ लागली होती ज्याचा त्याला खूप फायदा झाला कारण मुघल साम्राज्यातील ह्या दोन्ही दरबारी भाषा होत्या तो तिथून दिल्लीला येत आला व एका सराईमध्ये उतरला तिथे त्याला दारा शिकावच्या तोफखान्यात क्लोथ दी मेल ह्या फ्रेंच माणसाने त्याला दाराकडे ऐंशी रुपये दरमहा पगाराची नोकरी लावली त्या काळात भारतातील राज्यसत्ता ह्या परदेशी व्यक्तींना लगेच तोफखान्यामध्ये नोकरीस ठेवत तो असत अशा प्रकारे ऐन मुघल साम्राज्यातील जीवघेणी सत्ता स्पर्धा सुरू होण्या अगोदरच तो तिथे येतो सामुगडच्या ज्या लढाईत दाराचा पराभव झाला त्यात मनुची हाही दाराच्या बाजूने तोफखान्यात लढत होता पुढे दारा मागोमाग तोही पळून गेला पुढे दारा पळून बियास किंवा व्यास या नदीच्या काठावर असताना तो दाराला भेटण्यासाठी खास फकीराचा वेश करून तिथे आला हे पाहून दाराला त्याचे खूप कौतुक वाटले व त्याने त्याचा पगार दीडशे रुपये केला पुढे मात्र भक भक्कर येथे तो औरंगजेबाच्या सैनिकांच्याकडून कडून मरता मरता वाचला त्याला औरंगजेबासमोर उभे करण्यात आले असता औरंगजेबाने त्याला इतरांपेक्षा एक रुपया जास्त म्हणजे पाच रुपये दिवस ह्या पगार पगारावर त्याला नोकरी देऊ केली परंतु औरंगजेबाचा तो त्याला तो तिरस्कार करत असल्याने व आपण आता स्वदेशी परत जाणार आहोत असे सांगून त्यांनी औरंगजेबाची नोकरी नाकारली तिथून तो बंगालला गेला तिथे त्याला वैद्यकीय व्यवसायाची आवड निर्माण झाली व त्याने त्याचे वैद्यकीय शिक्षण घेण्यास सुरुवात केली व आपण बंगालपेक्षा आग्राला आपला व्यव डॉक्टरीचा व्यवसाय चांगला चालेल असे वाटल्याने पुन्हा तो बंगाल सोडून आग्रा येथे आला तिथे त्याची ओळख मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा किरत सिंह यांच्याशी झाली त्याने किरत सिंह व त्यानंतर जयसिंह या दोघांनाही ओबेर तीन चा चा हा तीन जणांनी खेळण्याचा युरोपियन पत्त्यांचा खेळ शिकवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्धच्या मोहिमेवर जयसिंह निघाले असता त्यांनी त्याला दहा रुपये दर दिवसाच्या पगारावर आपल्या तोफाण्यात नोकरीस ठेवले याच मोहिमेत पुरंदर किल्ल्याच्या वेड्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची भेट झाली तो म्हणतो मी रात्री राजा जय जयसिंहाची इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांच्याशी पत्ते खेळण्यास जात असते एके रात्री राजा जयसिंह मी व एक ब्राह्मण पत्ते खेळत असताना अचानक शिवाजी महाराज आत आले तसे आम्ही सर्वजण उठून उभे राहिलो त्यावेळी शिवाजी महाराजांनी मनुचीला पाहून हे कोणत्या देशाचे राजा आहेत असे जयसिंहाना विचारले असे मनुची म्हणतो अर्थात यात अतिशक्ती असावी असे जाणवते कारण मनुचीच्या जे काही लेखन आहेत त्यात आत्मप्रौढी किंवा आत्मस्तुती असल्याचे बऱ्याच प्रमाणात जाणवते तसेच त्याने त्या त्याच्या चरित्रात बऱ्याच ठिकाणी थापा मारल्याचेही जाणवते पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजशी झालेल्या चर्चेचा त्रोटक उल्लेख केला असून त्यात युरोपातील सत्तांच्या विषयीची राजांनी माहिती विचारली तसेच ख्रिस्ती धर्माविषयी माहिती विचारली असे तो लिहितो परंतु याविषयी अधिक काही माहिती देत नाही पुढे त्याने जयसिंहाची नोकरी सोडून मुंबई काही काळ राहून तो गोव्यात गेला तिथे तो खूप आजारी पडला परंतु नंतर लवकरच बरा झाला व शेवटी गोव्याचे विरजईने मस्कतवर हल्ला करण्यासाठी सर्व पुरुषांना सैन्यात भरती करण्याचा हुकूम केला त्यावेळी ह्याने ख्रिस्ती संन्यासाचा वेश करून गोव्यातून पळ काढला तिथून तो दिल्लीला किरत सिंहकडे आला व पाच रुपये दिवसाच्या पगारावर त्याने तिथे नोकरीस सुरुवात केली वर्षभराने किरत सिंह दिल्लीहून काबूलला निघाला असता तोही त्याच्या बरोबर निघाला व लाहोरला आला लाहोरला त्याने एक घर भाड्याने घेतले व डॉक्टरीचा व्यवसाय सुरू केला तिथे त्याचा व्यवसाय उत्तम चालला व चार पैसे गाठीशी शिल्लक राहिल्यावर त्याला पुन्हा एकदा ख्रिस्ती लोकांच्यात राहण्याची इच्छा झाल्याने त्याने मुंबईत बांद्रे किंवा वांद्रे इथे राहण्यास आला व साठवलेल्या पैशातून त्याने एक जहाज खरेदी करून त्यावर व्यापारी माल भरला व एका पोर्तुगीज माणसाची नेमणूक कॅप्टन म्हणून केली पण या कॅप्टननेच समुद्री ज्याच्याने आपले जहाज पकडले आहे व लुटले आहे अशी बतावणी करून त्याला लुबाडले केवळ दैनिक खर्चासाठी पैसे शिल्लक जवळ राहिलेला व लुबाडला गेलेला मनुची पुन्हा एकदा दिल्लीला आला व मुघल शहजादा शहा आलम याच्या आजारी बायकोला त्याने उपचार करून बरे केले व तिच्या सांगण्यावरून शहा आलमने आपल्याकडे त्याला नोकरीस ठेवले वैद्यकीय व्यवसाय करून त्याला चांगले पैसे मिळत असत व शहा आलम हा त्याला वेळच्या वेळी पगार देत नसल्याने तो त्याची नोकरी सोडू पाहत होता परंतु शहा आलम त्याला नोकरीतून सोडण्यास तयार नव्हता अखेर दोन महिन्याची रजा घेऊन तो सुरत दमण मार्गे गोव्याला परतला गोव्याच्या वास्तवात तो पोर्तुगीज विरजई किंवा गव्हर्नर याकडून छत्रपती संभाजीराजांच्याकडे दूत म्हणून आला छत्रपती संभाजीराजांच्या गोव्याच्या स्वारीच्या वेळी तो गोव्यात होता पुढे शहा आलमने दूत पाठवून गोव्याच्या विरजईकडून मनुचीला मागवून घेतले व नाईलाजाने शहा आलमकडे तो परतला पण त्याला मुघलांच्या राज्यात त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर मुस्लिम राज्यात राहायचे नव्हते त्याने परत एकदा पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी होऊन गोवळ कोंड्याच्या पळून गेला शहा आलमने गोवळ कोंड्यावर स्वारी केली त्यांच्यात झालेल्या तहामुळे मनुषीला पुन्हा तिथे धोका निर्माण झाला त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण पकडला गेला शहा आलमने मलुचीला त्याच्याकडे परत पाठवण्याचा दबाव कुतुबशहावर टाकला पण एका फ्रेंच पादऱ्याचा भाऊ हा आजारी असल्याचे कारण सांगून तो मिसटला व मद्रासला पोहोचला अशा प्रकारे सोळाशे शहाऐंशी साली मुघलांचा मुलूक कायमचा सोडला व ते सोडण्या अगोदर त्याने त्याचा मित्र असलेला व मुघल चित्रशाळेतील चित्रकार म्हणून काम करत असलेला मीर महम्मद याच्या याच्याकडून त्याला बरेच पैसे व भेटवस्तू देऊन त्याच्याकडून स्थानिक व मुघल राजघराण्यातील लोकांची छप्पन चित्र जमा केली व या चित्रांच्या प्रतीचा प्रती काढून घेतल्या व पुढे भारतातील त्याच्या वास्तव्याला त्रेचाळीस वर्ष झाल्यानंतर त्यांनी स्टोरी दो मोगार ह्या चार खंड असलेला ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली आता त्याला त्याच्या आपल्या घराची व देशाची आठवण येऊ लागली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा डायरेक्टर जनरल असलेल्या फ्रँक्वा मारात याने त्याला भारतीय हवामानाची हो व अन्नाची सवय झाल्याने तसेच त्याचे आता वयही बरेच झाल्याने इटलीला परत न जाण्याचा सल्ला दिला मारातने त्याचे थॉमस क्लार्कच्या विधवेशी लग्न करण्याचा सल्ला दिला व तो त्याने मान्य केला व अठ्ठावीस ऑक्टोबर सोळाशे शहाऐंशी साली वयाच्या सेहेचाळीसव्या वर्षी त्यांनी लग्न केले त्याला एक मुलगा झाला परंतु तो अल्पायुषी ठरला तेथेही त्याने डॉक्टर म्हणून आपले खूप यश मिळवले मनूची स्टोन हे त्याचे औषध खूप प्रसिद्ध झाले पुढे सतराशे सहा साली त्याची पत्नी एलिझाबेथ हीही मरण पावली त्यानंतर तो पॉंडिचेरीला राहू लागला तेवीस ऑगस्ट सतराशे वीसच्या च्या आसपास तो तिथेच मरण पावला जवळपास सर्व भारत फिरलेला तुर्की फारसी अरबी फ्रेंच पोर्तुगीज इटालियन व दख्खनी म्हणजेच हिंदी भाषा त्याला येत असे आयुष्यातील पासष्ट वर्ष हा माणूस भारतात राहून शेवटी भारताच्याच भारता मातीत मिसळला मित्रांनो त्याची दोन चित्र त्याच्या संग्रहात उपलब्ध आहेत त्यातील हे एक चित्र आहे या चित्राच्या वरती द पोर्ट्रेट ऑफ द ऑथर ऑफ द हिस्ट्री ऑफ हिस्टोरी दू मोगाल असं लिहिलं आहे हे त्याचे चैला चित्र हे लघुचित्र शैलीमध्ये काढलेलं आहे व हे हुबेहूब दिसत आहे तसेच त्या त्याच संग्रहामध्ये दुसरे एक चित्र आहे हे मगासपासून आपण पाहत आहोत ते या चित्रामध्ये निकोलाव मनुची असं लिहिलं आहे पण ह्या चित्रामध्ये तो खूप यंग दिसत असून हे चित्र नक्की कधी काढलं असावं हे समजण्यास वाव नाही कारण हे चित्र हे मुघल चित्रशैलीसारखं दिसत असलं तरी एक चित्रकार म्हणून मी तुम्हाला माझं त्याविषयी मत सांगतो की ह्या चित्रामध्ये जशी इतर मुघल चित्रातली सफाई दिसते ही बॅकग्राऊंडमधली चित्रातली हे बघा जे ग्राउंडला दिसते ही सफाई तशी जी मुघल चित्रामध्ये इतर सर्व असते चित्र तशी या चित्रात दिसत नाही हे कदाचित नंतर कोणीतरी घातलं असावं असा अंदाज आहे माझा परंतु याविषयी काहीही सांगता येत नाही तेव्हा ह्या चित्रावर निकोलाव मनुषीचं चित्रा नाव आहे त्याच्या ते संग्रहात आहे याचाच अर्थ निकोलाव मनुषीचा आहे असं आपण मानू शकतो निकोलाव मनुषी दोन चित्र आपल्यासमोर आहेत एक हे चित्र आणि हे चित्र ह्यामध्ये तो वैद्यकीय करत असल्याचं मग त्यांनी वैद्यकीय म्हणून त्यांनी नाव कमवल्याचं दिसत आहे मित्रांनो आपला व्हिडिओ आजचा इथेच संपत आहे आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ही माहिती आपल्या इष्ट मित्रांसह शेअर करावी तसेच या चॅनल जय महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नये जय हिंद जय महाराष्ट्र